मी आमदार अमित साटम, आज मी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब यांना पत्र लिहिलेले आहे। खरं तर मी द्विधा मनस्थितीमध्ये होतो की मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावे की शिवसेना पक्षप्रमुखांना पत्र लिहावे। या द्विधा मनस्थितीतून मी असे ठरवले की दोन्ही पदांनाही साथ घातली पाहिजे। टिपू सुलतान या क्रीडांगणाचा जो फलक लावलेला आहे तो अवैध आहे असं मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर स्वतःच म्हणाल्या होत्या, परंतु खोटी कागदपत्र दाखवून त्याचा बचाव करण्यामध्ये मग्न आहेत। आणि खरं तर त्यांनी तो फलक हा उतरवायला हवा होता, परंतु पालकमंत्र्यांचा बचाव करण्यामध्ये त्या मग्न आहेत। खरं तर महसुलाच्या कागदपत्रांमध्ये ती जागा ही सांडपाणी प्रकल्पासाठी आरक्षित आहे अशा प्रकारची नोंद त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे पालकमंत्री अस्लम शेख साहेब हे चुकीच्या अवैधरित्या त्या ठिकाणी क्रीडांगण बांधत आहेत। एवढंच नाही तर जिल्हा नियोजनचा निधी सुद्धा अवैधरित्या त्या ठिकाणी ते खर्च करत आहेत। त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांना अशी विनंती केलेली आहे की मुख्यमंत्री सचिवालयातर्फे या विषयाची सखोल चौकशी करावी व जे व्यक्ती याच्यामध्ये दोषी आढळतील त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई त्यांनी करावी।